नवापूर शहरात मुकाट फिरणारे गुरढोरांचं प्रमाण वाढले आहे. नगरपालिका प्रशासनानं त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा या आशयाचे निवेदन गोभक्त सेवा समिती नवापूर यांच्यामार्फत देण्यात आले. नवापूर शहरात मोकाटपणे गोधन बिनावारस सारखे फिरत असतात. यामुळे शहरवासियांना अनेक समस्या निर्माण होत असतात. यामुळे धार्मिक तणाव देखील निर्माण होत असतो. यासाठी नगर परिषदेने काही व्यवस्था केलेली नाही. त्यासाठी नवापूर नगर परिषदेमार्फत या गोधनासाठी काहीतरी व्यवस्था करण्यात यावी. यापूर्वी अनेक नागरिक मोकाट फिरणाऱ्या गोमातेमुळे अपघात होऊन जखमी देखील झालेले आहेत. भविष्यात अनेक उत्सव देखील येत आहे. तरी या विषयाची गंभीर नोंद घेणं नवापूर नगर परिषदेनं अनिवार्य आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गोभक्त सेवा समिती नवापूरमार्फत देण्यात आला आहे. नवापूर शहरात मोकाट फिरणाऱ्या गोधन समस्येची व्यवस्था करण्याबाबतचे निवेदन नवापूर नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी अनिल सोनार यांना गोभक्त सेवा समितीतर्फे देण्यात आले आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, योगेश भरवाड, घनश्याम परमार, श्याम चौधरी, ललित चौधरी, संजय अग्रवाल, दिनेश पानपाटील, संजू घाटी, भावेश चित्ते, विजय पाटील, शैलेश वानखेडे, अजय अग्रवाल यांचा समावेश होता. MDTV साठी प्रेमेंद्र पाटीलसह जनक दलाल, नवापूर.